पालघरमध्ये बोईसर रोडवरील दुकानांना भीषण आग लागली. आगीत दुकानांसह दुकानातील साहित्य जळून खाक झालं. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका लाकडाच्या गोदामाला लागलेल्या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झालाय. मध्यरात्री वाल्हेकरवाडीतल्या लाकडाच्या गोदामाला ही आग लागली होती. या आगीत लाकडाच्या गोदामासह दरवाजे तयार करणाऱ्या कंपनीचं मोठं नुकसान झालंय. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. मध्य प्रदेशच्या कुनू अभयारण्यात ज्वाला या चित्तामादीनं 3 बछड्यांना जन्म दिलाय. पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आनंदाची ही बातमी दिली आहे. चांदवड शहर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. शहरातल्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत. बसस्टँड भागात एका दुकानाचं शटर तोडून रोख रकमेसह महागड्या वस्तू चोरून चोरटे पसार झाले. चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. यांचा बंदोबस्त करण्याची मागणी व्यावसायिक आणि नागरिक करतात. बातमी मनोरंजन विश्वातून आहे. विकी कौशलचा सॅम बहादूर सिनेमा आता ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होतोय. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजे 26 जानेवारी पासून हा सिनेमा प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. फायटर सिनेमानं प्रदर्शनापूर्वीच मोठी कमाई केली. पहिल्याच दिवशी ऍडव्हान्स बुकिंगद्वारे 2,84,00,000 कमाई झालेली आहे. पहिल्या दिवसासाठी 86,000 तिकिटांची विक्री झाली आहे, तर 2D 3D व्हर्जनसाठी जवळपास 80,000 तिकिटांची विक्री झाली आहे. सिनेमात दीपिका पदुकोण, ऋतिक रोशन आणि अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनेत्री कंगना रनौतच्या इमर्जन्सी सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. हा सिनेमा 14 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात कंगना भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.